नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसपी अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत मिळत राहतील। हॅलो फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू सॉल्व द इंग्लिश वर्कशॉप ऑफ युनिट नंबर 3.1, द पोएम व्हाय फ्रॉम स्टँडर्ड 8th इंग्लिश। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी इंग्रजी विषयातील युनिट नंबर 3.1 व्हाय या कवितेचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत। चला तर मित्रांनो, आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूयात। क्वेश्चन नंबर 1, रीड द पोयम, डिस्कस अँड कम्प्लीट द फॉलोइंग ब्लँक्स विथ प्रॉपर ॲक्शन वर्ड्स व्हर्ब। कविता पूर्ण वाचा, चर्चा करा आणि पुढे दिलेल्या रिकाम्या जाग्या योग्य कृती व्यक्त करणारे शब्द म्हणजेच क्रियापद वापरून पूर्ण करा। त्याच्यामध्ये बघा, दोन उदाहरणं आपल्याला सोडवून दिलेले आहेत, उड स्विम, मार्बल्स सिंक। आता पुढे दिलेली उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत, स्टार्स शाइन, वाइंड्स ब्लो, सन सिंक, फ्लॉवर्स डाय, ओशियन एब्स, फिश स्विम, रेन फॉल, आईस मेल्ट, बीज स्टिंग। अशा प्रकारे आपण क्रियापद वापरून पुढे दिलेल्या रिकाम्या जागा पूर्ण केलेल्या आहेत। नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात। क्वेश्चन नंबर 2, डिस्कस इन पेयर्स, राईट द रायमिंग पेयर्स ऑफ वर्ड्स फ्रॉम द पोयम। गटामध्ये चर्चा करा आणि कवितेमधून यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा। आन्सर पाहूया त्याचं। 1, बॉय आणि व्हाय। 2, व्हाय बाय। 3, सिंक ड्रिंक। 4, स्काय डाय। 5, फ्लाय स्काय। 6, स्टोन आणि बोन। हे कवितेमध्ये आलेले यमक जुळणारे शब्द आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3, व्हाय दिस, व्हाय दॅट, व्हाय देन, व्हाय नाऊ, व्हाय नॉट, व्हाय बाय अँड बाय। इन दोज टू लाईन्स द वर्ड व्हाय इज रिपीटेड, सो इट इज अ फिगर ऑफ स्पीच कॉल्ड अ रिपिटेशन। विद्यार्थी मित्रांनो, सदर कवितेमध्ये व्हाय दिस, व्हाय दॅट, व्हाय देन, व्हाय नाऊ, व्हाय नॉट, व्हाय बाय अँड बाय या ओळीमध्ये बाय या शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणजेच बाय हा शब्द पुन्हा पुन्हा वापरण्यात आलेला आहे। त्यामुळे कवितेत जेव्हा एखाद्या शब्दाची पुनरावृत्ती करून अधिक परिणामकारकता दर्शवली जाते तेव्हा त्या अलंकारास रिपिटेशन म्हणजेच पुनरावृत्ती अलंकार असे म्हटले जाते। रिपिटेशन, इट इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच वन ऑर मोर वर्ड्स आर रिपीटेड इन द सेम सेंटेन्स। रिपिटेशन म्हणजेच पुनरावृत्ती हा एक अलंकाराचा प्रकार असून यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेळा शब्दांची पुनरावृत्ती झालेली असते। फॉर एक्झाम्पल, सन सन, इट गिव्ज मी अ ग्रेट जॉय। दिलेल्या उदाहरणामध्ये सन हा शब्द दोन वेळा वापरण्यात आलेला आहे, म्हणजेच सन या शब्दाची पुनरावृत्ती करण्यात आलेली आहे। प्रश्न पाहूयात आता। नाउ फाइंड आउट द लाईन्स फ्रॉम द पोयम विच शो अ रिपिटेशन। मित्रांनो, आपल्याला कवितेमधून पुनरावृत्ती अलंकार असलेली ओळ शोधायची आहे। आन्सर पाहूया त्याचं। आन्सर, व्हाय पॉप गन्स शुड गो पॉप अँड व्हाय द ओशियन एब्स अँड फ्लोज। हे जे वाक्य आहे याच्यामध्ये वर्ड व्हाय इज यूज्ड टू गिव मोर पोएटिक इफेक्ट। या वाक्यामध्ये काय केलेलं आहे तर व्हाय हा शब्द पोएटिक इफेक्ट देण्यासाठी दोन वेळा वापरण्यात आलेला आहे आणि यालाच काय म्हणायचं तर रिपिटेशन अलंकार असं म्हणतात। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। क्वेश्चन नंबर 4,
कंप्लीट द वेब डायग्राम, पुढे दिलेली आकृती पूर्ण करा. द लिटल बॉय वॉन्ट्स टू नो, त्या लहान मुलाला जाणून घ्यायचं असतं. आणि आपल्याला समोर व्हायनं सुरू होणारे 5 क्वेश्चन दिलेले आहेत, ते क्वेश्चन आपल्याला पूर्ण करायचे आहेत. आता यांचा आन्सर पाहूयात मित्रांनो. आन्सर 1. व्हाय रेन फॉल्स फ्रॉम द स्काय. 2. व्हाय कोल शुड बर्न. 3. व्हाय सीड्स गेट इन द ॲपल कोअर. 4. व्हाय पॉप गन्स शुड गो पॉप. 5. व्हाय द ओशियन एब्स अँड फ्लोज. 6. व्हाय फिश हॅव गिल्स. 7. व्हाय बॉईज कॅनॉट फ्लाय. आणि 8. व्हाय वाईंड कम्स आउट फ्रॉम द बेलोज नोज. अशा प्रकारे त्या लहान मुलाला पडलेले 8 प्रश्न आपण इथं पाहिलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. कम्प्लीट द फॉलोइंग ब्लँक्स फ्रॉम द पोयम पेअर ॲक्टिव्हिटी. आपल्याला 2 आकृत्या दिलेल्या आहेत आणि या 2 आकृत्या गटामध्ये आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. पहिल्या आकृती पाहूयात. वर्ड्स फ्रॉम द पोयम रिलेटेड टू एन्व्हायरमेंट, पर्यावरणाशी संबंधित कवितेमध्ये आलेले शब्द. याचा ॲन्सर बघा. स्टार्स म्हणजे चांदण्या, स्टोन म्हणजे दगड, स्काय म्हणजे आकाश, क्लाउड्स म्हणजे ढग आणि फ्लॉवर्स म्हणजे फुले हे पर्यावरणाशी संबंधित शब्द या कवितेमध्ये आलेले आहेत. आणि दुसरी आकृती आहे. वर्ड्स फ्रॉम द पोयम रिलेटेड टू ॲनिमल्स फ्रूट्स ऑर इन्सेक्ट्स, कवितेमध्ये प्राणी कीटक किंवा फळे यांच्याशी संबंधित आलेले शब्द. याचा ॲन्सर पाहूया. सीड्स म्हणजे बिया, ॲपल कोअर म्हणजे सफरचंदाचा गाभा, त्यानंतर फिश म्हणजे मासा, स्टिंग म्हणजे दंश करणे आणि शेवटचं फ्लाईज म्हणजे माशा. हे शब्द या कवितेमध्ये प्राणी त्याचबरोबर फळे आणि कीटक यांच्याशी संबंधित आलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6. इमॅजिन अ सिनियर स्टुडंट फ्रॉम युअर स्कूल हॅज ओन अ नॅशनल लेवल क्विज कॉन्टेस्ट. तुमच्या शाळेतील एक वरिष्ठ विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी राष्ट्रीय पातळीवर झालेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत विजयी झाली आहे अशी कल्पना करा. फ्रेम 8 to 10 इंटरव्ह्यू क्वेश्चन्स दॅट यू वूड आस्क व्हेन यू इंटरव्ह्यू हिम ऑर हर ॲट द स्कूल असेंब्ली अबाउट द अचीवमेंट. आणि शाळेतील सभागृहात त्या विद्यार्थ्याची किंवा विद्यार्थिनीची मुलाखत घेताना त्याच्या किंवा तिच्या कामगिरीबद्दल विचारण्यासाठी 8 to 10 प्रश्न तयार करा. याचं ॲन्सर पाहूयात मित्रांनो. आपल्याला कशाप्रकारे प्रश्न तयार करता येतील याचा एक नमुना पाहूयात. ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स फ्रॉम पार्ट ऑफ द इंटरव्ह्यू विथ अ सिनियर स्टुडंट हू हॅज ओन अ नॅशनल लेवल क्विज कॉन्टेस्ट. पुढे काही प्रश्न दिलेले आहेत आणि त्यांचा समावेश तुम्ही तुमच्या शाळेतील वरिष्ठ विद्यार्थ्याची मुलाखत घेताना करू शकता. बघा. ॲन्सर 1. कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर युअर ग्रेट सक्सेस, हाऊ डू यू फील आफ्टर विनिंग सच अ कॉन्टेस्ट. 2. हॅव यू रिसिव्ड सच रिकग्निशन बिफोर, प्लीज गिव डिटेल्स. 3. हू हॅज इन्स्पायर्ड यू टू टेक पार्ट इन सच क्विज कॉन्टेस्ट. 4. व्हॉट वेअर द रिॲक्शन ऑफ युअर फॅमिली टू धीस अचीवमेंट. 5. Who else would you give credit of your success? 6. How do you prepare for this quiz? 7. What is your plan for the future? 8. Which books did you refer for this contest? 9. Who helped you to make your dream come true? 10. What is the role of your school in your achievement? आणि लास्ट 11. व्हॉट मॅसेज वूड यू लाईक टू गिव अपकमिंग जनरेशन हू इज इन ऑडियन्स. अशा प्रकारे वरील प्रश्नांचा उपयोग करून तुम्ही मुलाखत घेऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन, वर्ड चेन कम्प्लीट द वर्ड चेन, पुढे दिलेली शब्दसाखळी पूर्ण करा. एक्झाम्पल बघा. इट, टायगर, रन, नोज आणि इझी. इथं काय केलेलं आहे हे पहिल्यांदा समजावून घेणं आवश्यक आहे. पहिल्या शब्दामधील जे शेवटचं अक्षर आहे
त्यापासून पुढील शब्दाची सुरुवात झालेली आहे आणि अशा प्रकारे आपल्याला काय करायचे आहे तर वर्ड चेन बनवायची आहे. ॲन्सर पाहूया त्याचा आपण. एक स्काय, त्यानंतर याक, काइंड, डियर आणि रिपोर्ट. दोन क्लाउड, डक, किंग, गन आणि नॉटी. तीन वाइंड, डीप, प्रे आणि यॉन. चार स्टार, रेशन, नेशन आणि नट. आणि पाच वाय, एल, लव आणि ईगर. अशा प्रकारे आपण काय करू शकतो तर ही जी शब्दांची साखळी आहे ती साखळी पूर्ण करू शकतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी इंग्रजी विषयातील युनिट नंबर 3.1 कवितेचं नाव आहे वाय म्हणजेच का या कवितेचा स्वाध्याय अभ्यासलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. आज आपण इथंच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.